मंगलवार को नागपुर में विदर्भवादी नेताओं ने नागपुर करार की होली जलाई। इतवारी के शहीद चौक पर विदर्भवादी नेता बड़ी संख्या में एकत्रित हुए थे। इस दौरान पृथक विदर्भ की मांग करते हुए वो नजर आए। नागपुर के शहीद चौक पर फिर विदर्भवादी नेता मंगलवार को पृथक विदर्भ राज्य की मांग के लिए एकत्रित हुए थे। ज्ञात हो कि 28 सितंबर 1953 को नागपुर को महाराष्ट्र में शामिल किए जाने के लिए नागपुर करार किया गया था, लेकिन जिस वादे के साथ महाराष्ट्र में नागपुर को शामिल किया गया वो वादा आज तक पूरा नहीं किया गया, जबकि पूरे विदर्भ का शोषण करने का आरोप विदर्भवादी नेताओं ने लगाया है। इस बात के मद्देनजर मंगलवार को नागपुर करार की होली जलाई गई। इसके साथ पृथक विदर्भ के नारे भी इस दौरान लगाए गए। ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्री, ऊर्जा मोदी से रखेल, सस्ती दारू महंगा तेल। आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून नागपूर कराला जातो आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीचं मोठं आंदोलन गेल्या 8-10 वर्षापासून सुरू आहे, परंतु हे सरकार अजूनही लक्ष देत नाही। नागपूर करारानुसारच विदर्भाला महाराष्ट्रामध्ये जबरदस्तीनं सामील करण्यात आलेलं आहे व नागपूर कराराचं एकही कलमाचं पालन केलं गेलं नाही। त्या दिवसापासूनच जेव्हापासून विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला 1 मे 1960 साली, तेव्हापासूनच विदर्भाचं शोषण सुरू झालेलं आहे, तेव्हापासूनच विदर्भावरती अन्याय सुरू झालेला आहे। आणि विदर्भाचं शोषण करून या सर्व खनिज संपत्तीचं, जलसंपत्तीचं, तुमच्या वनसंपत्तीचं, वीज संपत्तीचं शोषण कसून करून पश्चिम महाराष्ट्र उभा झालेला आहे, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झालेला आहे। आणि म्हणून ज्या नागपूर कराराने आम्हाला फसवलं, ज्याच्या अंतर्गत आम्ही फसल्या गेलो, आमची जनता फसल्या गेली, त्या नागपूर कराराचा आज विदर्भभर या ठिकाणी होळी करून आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध केलेला आहे। काँग्रेसनेसुद्धा आम्हाला फसवलेलं आहे। गेल्या स्वातंत्र्याच्या अगोदर 7 अधिवेशनामध्ये काँग्रेसने ठराव केले विदर्भ वेगळा झाला पाहिजे म्हणून, त्याच्यानंतर दार आयोग बसलं, JUP कमिटी बसली, फाजल अली कमिटी बसली, सर्वांनी अहवाल दिला, सर्वांनी शिफारस केली की वेगळा विदर्भ झाला पाहिजे। पण 60 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, जे JUP कमिटीमध्ये पंतप्रधान स्वतः त्यांनी म्हटलं होतं विदर्भ झाला पाहिजे, त्याच नेहरूजींनी मात्र विदर्भ दिला नाही, त्याच काँग्रेसने विदर्भ दिला नाही, आमच्यावर अन्याय केला। भाजपने सुद्धा आम्हाला कबूल केल्याप्रमाणे, ठराव केल्याप्रमाणे आणि निवडणुकीसुद्धा कबूल केल्याप्रमाणे विदर्भ दिला नाही, म्हणून दोन्ही लोकांनी, दोन्ही मोठ्या पक्षांनी बेईमानी केली आहे। आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लढतो आहे आणि या भाजपला सुद्धा सांगतो आहे, त्यांचं सरकार आहे, केंद्र सरकार हे विदर्भ देऊ शकते, छोटे राज्याची निर्मिती करू शकते, म्हणून सांगतो आहे की त्वरित तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे विदर्भ द्या, अन्यथा आंदोलन एवढं तीव्र करू की तुमची सत्ता धोक्यात येईल। 44 आमदारापैकी 29 राहिले, आता 0 गेल्याशिवाय राहणार नाही।